हॅलो स्टुडंट्स वेलकम टू शेठ विद्या मंदिर इंग्लिश हायस्कूल एस एस सी पोर्ड्स ऑनलाईन ऑडिओ व्हिडिओ लेसन्स चिल्ड्रन आय मिसर शिवांगी सुर्वे अँड एम हिअर टू टीच यू मराठी फॉर फोर्थ स्टँडर्ड मुलांना आज आपण तुमच्या इयत्ता चौथीच्या मराठी पाठ्यपुस्तकामधील चोवीसावा धडा ज्याचं नाव आहे ईद हा शिकणार आहोत धडा चोवीसावा ईद या धड्यामध्ये तुम्ही बघू शकताय की एक छोटस नाटुकल नाटुकली या धड्यामध्ये केलेली आहे नाटुकली म्हणजे एक छोटस नाटक या नाटक या स्वरूपामधला हा धडा आहे तर ऐका आणि वाचा धडा चोवीसावा ईद जॉन सुरभी अजय हे सगळे खेळत होते इतक्यात शेजारचा उस्मान आला त्याने आज नवीन कपडे घातले होते तो जवळ येताच अजयनी विचारले अरे उस्मान आज नवीन कपडे आज काय वाढदिवस आहे का तुझा उस्मान म्हणाला नाही आज रमजान ईद आहे अम्मीने तुम्हा सर्वांना लगेच घरी बोलवलं आहे यावर अजयनी विचारलं कशाला उस्मान म्हणाला अरे शीर खुर्मा खायला चला सगळेच जाऊया सगळे मिळून उस्मानच्या घरी जातात उस्मानच्या घरी अम्मी म्हणजे उस्मानची आई या मुलांना म्हणते या या मुलांनो बसा आज ईदचा दिवस आहे आमच्याकडे आज शीर खुर्मा असतो सगळ्यांनी पोटभर खा सुरभी म्हणते अम्मी शीर खुर्मा म्हणजे काय यावर आम्ही म्हणतात शीर खुर्मा म्हणजे शेवयांची खीर त्यामध्ये दूध साखर मनुके काजू खारीक बदाम इत्यादी पदार्थ असतात हे सांगता सांगता अम्मीने सर्वांना शीर खुर्मा दिला मुले आनंदाने खाऊ लागली जॉन म्हणाला खरंच अम्मी शीर खुर्मा खूप छान झालाय सर्वजण म्हणतात अच्छा येतो आम्ही आम्ही म्हणतात परत या बरं का पुढच्या ईदला पण या खुर्मा खायला मुलांनो हा धडा आपण वाचला तेव्हा या धड्यातून आपल्याला असं दिसतंय की उस्मान नावाचा मुलगा आज नवीन कपडे घालून खेळायला आला होता त्याला सगळेजण विचारतात तू नवीन कपडे का घातलेस तर तो सांगतो की आज आमचा ईद आहे ईदसाठी उस्मान त्याच्या सर्व मित्रांना त्याच्या घरी बोलवतो आणि ईदसाठी केला जाणारा पदार्थ शिरकुर्मा सगळ्यांना खायला घालतो आनंदाने सगळेजण खातात आणि सगळेजण एकमेकांना ईद मुबारक असं म्हणून ईदच्या शुभेच्छा देतात आता या धड्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एक किंवा दोन शब्दात द्यायची आहेत कोण कोण खेळत होतं तर जॉन सुरभी आणि अजय हे खेळत होते शेजारच्या मुलाचे नाव काय होते शेजारच्या मुलाचं नाव होत उस्मान अम्मीने सर्वांना कुठे बोलवले होते अम्मीने सर्वांना उस्मानच्या घरी बोलवले होते अम्मी म्हणजे कोण उस्मानची आई रमजान ईदच्या दिवशी काय करतात रमजान ईदच्या दिवशी शीर कुर्मा करतात शीर्खुर्मा म्हणजे काय तर शीर्खुर्मा म्हणजे शेवयांची खीर कोणाकोणाला आवडते इकडे शेवयांची खीर सगळ्यांनाच आवडते की नाही या धड्याचं वाचन करून आपल्याला पुढील रिकाम्या जागांमध्ये योग्य ते शब्द भरायचे आहेत जॉन डॅश आणि अजय खेळत होते जॉन सुरभी आणि अजय खेळत होते आज डॅश ईद आहे आज रमजान ईद आहे आमच्याकडे आज डॅश असतो आमच्याकडे आज शीर खुर्मा असतो शीर खुर्मा म्हणजे डॅश खीर शीर खुर्मा म्हणजे शेवयांची खीर कोण कोणास म्हणाले अरे उस्मान आज काय वाढदिवस आहे का तुझा अजय उस्मानला म्हणाला अजय उस्मानला म्हणाला आज तुझा वाढदिवस आहे का परत या बरका, का मुली मुलांना म्हणाली नाही आज रमजान ईद आहे हे वाक्य उस्मान अजयला म्हणाला मुलांना या चित्रामध्ये वेगवेगळे सण याची चित्र दिसत आहेत ह्या चित्राकडे बघून तुम्हाला माहीत असलेल्या पाच सणांची चित नावं तुम्ही तुमच्या वहीत लिहायची तुम्हा आहेत आज आपण तुमच्या पाठ्यपुस्तकामधील चोवीसावा धडा ज्याचं नाव आहे ईद हा शिकलो आणि त्याची प्रश्नोत्तरं पाहिली मुलांनो ही सर्व प्रश्नोत्तरं तुम्हाला तुमच्या वहीत लिहून काढायची आहेत ईद हा धडा तुम्ही वाचायचा आहे चिल्ड्रन स्टे होम अँड स्टे सेफ थँक्यू